नमस्कार, मी वृषाली भांबरे. आज आपण SOF क्लास 1 मॅथ या विषयाचा सॅम्पल पेपर बघणार आहोत. त्यासोबतच पेपर किती मार्क्सचा असेल, मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल आणि सिलेबसही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हा सॅम्पल पेपर SOF वेबसाईटवर अवेलेबल आहे, मी तिथूनच डाउनलोड केला आहे. तर हा सॅम्पल पेपर आहे, हा रिअल पेपर नाही आहे. अशा प्रकारचे प्रश्न मुलांना विचारले जाऊ शकतात म्हणून हा सॅम्पल पेपर दिला जातो, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची एक आयडिया येईल की नेमके प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. तर इथे मी 1 by 1 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची ऑलिम्पियाडचा अभ्यास करताना हेल्प करू शकाल. सगळ्यात आधी आपण सिलेबस बघूया. सिलेबस हा सेक्शन वाईज डिवाइड केलेला आहे. फर्स्ट सेक्शन मध्ये आहे लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये 10 विचारले जातात. 1 question 1 mark असतो, त्याच्यामुळे 10 questions 10 marks. यात सिलेबस आहे पॅटर्न्स, ऑड वन आउट, मेजरिंग युनिट्स, ज्योमेट्रिकल शेप्स, स्पेशल अंडरस्टँडिंग, ग्रुपिंग, ॲनॉलॉजी, रँकिंग टेस्ट, प्रॉब्लेम सॉल्विंग बेस ऑन फिगर्स. त्यानंतरचा सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. यातही 10 विचारले जातात 10 marks. याचा सिलेबस आहे न्यूमरल्स, नंबर नेम, नंबर सेन्स, 2-digit numbers इथे विचारले जातात, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, लेंथ, वेट, कंपॅरिझन, टाईम, मनी, ज्योमेट्रिकल शेप्स अँड सॉलिड्स. या सेक्शनमध्येही 10 विचारले जातात 10 marks. पुढचा सेक्शन आहे एव्हरीडे मॅथमॅटिक्स. Section 2 सिलेबस यात कव्हर केला जातो. यातही 10 marks 10 questions विचारले जातात. पुढचा सेक्शन आहे अचीवर सेक्शन. अचीवर सेक्शन म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स असतात. यातही Section 2 सिलेबस कव्हर केला जातो, पण यात जे क्वेश्चन विचारले जातात ते थोडेसे ट्रिकी असतात ॲज कम्पेअर टू वरचे जे 3 sections आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे अवघड क्वेश्चन अचीवर सेक्शनमध्ये विचारले जातात. क्वेश्चन विचारायची पद्धत थोडी वेगळी असते. क्वेश्चन जर मुलांना नीट समजला तर आन्सर त्यांना सहज लिहिता येईल. अचीवर सेक्शन मध्ये टोटल 5 questions विचारले जातात आणि 1 question 2 marks असतो, म्हणजेच अचीवर सेक्शन ही 10 marks असतो. तर टोटल पेपर 40 marks असतो आणि क्वेश्चन 35 असतात. 1 तास पेपरचा कालावधी असतो. सुरुवात करूया लॉजिकल रिझनिंग पासून. पहिला प्रश्न आहे, विच फिगर इज द 5th फ्रॉम राईट एंड. जर आपण राईट साईडने म्हणजेच उजव्या साईडने या आकृत्या मोजायला सुरुवात केली तर 5व्या क्रमांकावर कुठली आकृती येईल आणि त्याचा जो लेटर आहे तो कोणता असेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर मुलांना इथे लेफ्ट आणि राईट कळलं पाहिजे की राईट साईड कुठून सुरू होते, लेफ्ट साईड कोणत्या साईडने काउंट करायचं आहे. इथे मुलांना समजण्यासाठी ब्रॅकेटमध्ये राईट दिलेलं आहे. राईट पासून सुरू करूया, 1, 2, 3, 4, 5. आता आपल्याला इथे फिगर जरी विचारलेली असली तरी ऑप्शनमध्ये फिगर दिलेले नाही आहेत, ऑप्शनमध्ये लेटर्स आहेत. तर आपण जेव्हा 5th फिगरवर पोचतो त्यानंतर त्याच्याखाली लेटर बघायचा आहे की कुठला लेटर आहे. लेटर आहे आर. तर ऑप्शनमध्ये आपल्याला आर हा लेटर शोधायचा आहे, कारण तिथे फिगर नाही, लेटर्स आहेत. ऑप्शन ए आहे टी, नाही. ऑप्शन बी आहे आर, येस. हे आपलं आन्सर आहे. आन्सर जरी सापडलं तरी पुढचे ऑप्शन्स मुलांना रीड करायला सांगत चला. ऑप्शन सी आहे क्यू, ऑप्शन डी आहे यू. तर पहिल्या प्रश्नाचं आन्सर आहे आर आणि ते आहे ऑप्शन बी मध्ये. तर ऑप्शन बी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया, द बर्ड्स इन द गिवन इमेज आर फ्लाइंग - द हाऊस. तर इथे जे पिक्चर दिलंय त्याच्यात घर आणि बर्ड्स दिसत आहे. तर हे जे बर्ड्स आहेत ते हाऊसच्या कुठे उडत आहेत, हाऊसच्या बाजूला, वरती, खाली? तर इथे बर्ड्स हाऊसच्या वर उडत आहेत. तर वरती उडण्यासाठी काय शब्द इथे दिलेला आहे ते आपल्याला शोधायचंय. ऑप्शन ए मध्ये आहे इनसाइड. इनसाइड म्हणजे मध्ये, तर नाही. बी म्हणजे अबाऊ म्हणजे वर. तर येस, घराच्या वर पक्षी उडत आहेत म्हणजे अबाऊ हा शब्द इथे परफेक्ट बसतो. तर ऑप्शन बी करेक्ट आहे. तरी सुद्धा पुढचे ऑप्शन्स मुलांना वाचायला सांगत चला. अशा प्रश्नांसाठी मुलांना प्रिपोजिशन्स आले पाहिजे, त्यावरूनच त्यांना आन्सर लिहिता येईल. पुढचा प्रश्न बघूया, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इन द गिवन नंबर पॅटर्न. इथे नंबरचा एक पॅटर्न दिलेला आहे, तो पॅटर्न ओळखून त्या पॅटर्न प्रमाणेच पी आणि क्यू या लेटर्सवर कोणते नंबर येतील हे इथे लिहायचंय. पॅटर्न जर आपण बघितला तर पॅटर्न मध्ये पहिल्या नंबर पासून सुरू करू. पहिला नंबर आहे 19, नंतर 16, नंतर 13, नंतर आहे क्यू. तर इथे जे पहिले 3 आहे ते 3 कमी कमी होत चाललेत, म्हणजे 19 नंतर 16, 16 नंतर 13, म्हणजेच इथे सबस्ट्रॅक्शन आलेली आहे. तर 19 किती नंबर सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 16 आन्सर येतं, त्यानंतर 16 किती सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 13 आन्सर येत आहे, हा पॅटर्न आपण इथे लावून बघूया. तर 19 3 केले तर 16 आन्सर येतं, 16 3 केले तर 13 आन्सर येतं, तर 13 3 केल्यानंतर काय आन्सर येतं, 13 3 केल्यानंतर 10 आन्सर येतं, क्यूच्या जागी 10 येईल. तसाच पॅटर्न पुढे आपण फॉलो करत गेलो तर 10 3 केल्यानंतर 7 आन्सर येतं,
7 मधून 3 मायनस केल्यानंतर 4 एन्सर येतं आणि 4 मधून 3 मायनस केल्यानंतर 1 आन्सर येतं. म्हणजे हा पॅटर्न इथे बरोबर आहे. तर इथे आपल्याला क्यूसाठी नंबर मिळाला आहे 10 आणि पीसाठी नंबर मिळाला आहे 4. जर इथे पॅटर्नमध्ये आपण बघितलं तर पहिला क्यू आहे आणि नंतर पी आहे, पण आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारताना आधी पी आणि नंतर क्यू विचारला होता, त्यामुळे आपण नंबरचा सिक्वेन्स त्याच पॅटर्नमध्ये बघायचा जो आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलाय. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला पी आणि क्यू विचारलंय, पी आणि क्यू ची व्हॅल्यू शोधायची आहे, क्यू आणि पी ची नाही. तर पी ची व्हॅल्यू आहे 4 आणि क्यू ची व्हॅल्यू आहे 10. तर ऑप्शनमध्ये आपल्याला 4 आणि 10 शोधायचं आहे. तर ऑप्शन ए मध्ये आहे 2 आणि 8 नाही, ऑप्शन बी मध्ये आहे 3 आणि 10 नाही, ऑप्शन सी मध्ये आहे 3 आणि 8 नाही, ऑप्शन डी मध्ये आहे 4 आणि 10. ऑप्शन डी हे बरोबर आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग मधून, फोर्थ क्वेश्चन. द नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स इन द गिव्हन पिक्चर इज डॅश डॅश. तर बाजूला जे पिक्चर दिलंय हाऊसचं त्याच्यामध्ये किती स्ट्रेट लाईन्स वापरल्या गेल्या आहेत ते आपल्याला मोजायचं आहे. फक्त स्ट्रेट लाईन, जे स्लीपिंग पण असू शकतात आणि स्टँडिंग लाईन्स पण असू शकतात. तर यात जर आपण मोजायला सुरुवात केली तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर टोटल स्ट्रेट लाईन्स आहेत 19 आणि 19 हा नंबर दिलाय ऑप्शन डी मध्ये. तर ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट्स हॅज द ग्रेटेस्ट नंबर ऑफ ऑब्जेक्ट. खाली ऑप्शन मध्ये जे सेट्स दिले तर कुठल्या सेटमध्ये जास्त ऑब्जेक्ट आहेत हे आपल्याला इथे शोधायचे. तर प्रत्येक सेटमधले ऑब्जेक्ट आधी मोजून घेऊ. ए मध्ये आहेत 1, 2, 3, 4, 5, बी मध्ये आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, सी मध्ये आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, डी मध्ये आहेत 1, 2, 3, 4. तर ऑप्शन बी मध्ये सगळ्यात जास्त ऑब्जेक्ट्स आहेत, त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. द लेंथ ऑफ द हॉकी स्टिक इज डॅश डॅश युनिट. इथे आपल्याला हॉकी स्टिकची लेंथ विचारली आहे जी युनिट्स मध्ये मोजायची आहे आणि युनिटसाठी आपल्याला वापरायचं आहे पिन. इथे ब्रॅकेटमध्ये दिलंय एक पिन म्हणजे एक युनिट. तर त्याप्रमाणे जर हॉकी स्टिकची लेंथ आपण मोजली तर किती युनिट्स वापरले गेले, 1, 2, 3, 4, 5, 6. 6 हे ऑप्शन दिलंय आपल्याला ऑप्शन डी मध्ये. तर ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 7. रितू हॅज सम आईस्क्रीम्स, कीर्ती हॅज सम आईस्क्रीम. हाऊ मेनी आईस्क्रीम्स डू दे हॅव ऑल टुगेदर. रितूकडे काही आईस्क्रीम्स आहेत आणि कीर्तीकडेही काही आईस्क्रीम्स आहेत, तर दोघींच्या मिळून त्यांच्याकडे किती आईस्क्रीम्स आहेत. तर इथे आपल्याला दोघं आईस्क्रीमची टोटल करून सांगायची आहे. तर त्याच्यासाठी आपण आधी रितूच्या आईस्क्रीम्स काउंट करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि कीर्तीकडे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर रितूच्या 9 आणि कीर्तीच्या 10 आईस्क्रीम्स मिळून दोघींकडे 19 आईस्क्रीम्स आहेत. तर 19 हे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तानिया बॉक्ड 9 एग्स फ्रॉम द मार्केट. शी ब्रोक 4 एग्स. हाऊ मेनी एग्स वेअर नॉट ब्रोकन. तर इथे तानियाने 9 अंडे खरेदी केले आणि त्यापैकी 4 अंडे तिच्याकडनं फुटले. तर आता किती अंडे उरले आहेत जे फुटलेले नाही आहेत, नॉट ब्रोकन. तर टोटल 9 एग्ज मधून फुटलेले 4 एग्ज जर आपण काढून टाकले तर उरतात 5 एग्ज. आणि 5 हे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया अचीवर सेक्शन मधून. अचीवर सेक्शन मधल्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात, त्यामुळे हे प्रश्न थोडेसे अवघड असतात. तर नीट समजून घेतले तर मुलं सहज आन्सर क्रॅक करू शकतात, फक्त त्यांना क्वेश्चन नीट डिकोड करता आला पाहिजे. क्वेश्चन नंबर 9 बघू. सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच. इथे आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑप्शन वाचावे लागणार आहेत आणि ते सॉल्व्ह सुद्धा करावे लागणार आहे. तर पहिला ऑप्शन आहे 3+2. 3+2 होतात 5. 8-3 त्याचं पण आन्सर येतं 5. ही करेक्ट मॅच आहे. आपल्याला इनकरेक्ट मॅच शोधायची आहे, म्हणजे चुकीची जोडी. या दोघांचं आन्सर सारखंच आल्यामुळे ही बरोबर जोडी आहे. ऑप्शन नंबर बी 4+5 चं आन्सर येतं 9. 3+8 याचं आन्सर येतं 11. तर हे इनकरेक्ट मॅच आहे. इथे दोघांचं आन्सर वेगळं वेगळं येत आहे. आन्सर जरी सापडलेलं असलं तरी पुढचे सुद्धा क्वेश्चन्स मुलांना सॉल्व्ह करायला सांगा, कारण अचीवर सेक्शन आहे आणि एक प्रश्न चुकला तर 2 मार्क्स इथे मुलांचे कट होतात. तर ऑप्शन नंबर सी आहे 10+0 याचं आन्सर येतं 10. 10-0 याचंही आन्सर येतं 10. हे करेक्ट मॅच आहे. ऑप्शन नंबर डी आहे 8-4
याचं आन्सर येतं 4, 10 - 6 याचंही आन्सर येतं 4, म्हणजे ही पण करेक्ट मॅच आहे. तर ऑप्शन नंबर बी इनकरेक्ट आहे, म्हणजे आपलं आन्सर ऑप्शन नंबर बी आहे. पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 10. तनुज ड्रिंक्स अ फ्यू ग्लासेस ऑफ ज्यूस, देअर आर - ग्लासेस ऑफ ज्यूस लेफ्ट. तनुज ड्रिंक्स - ग्लासेस ऑफ ज्यूस. तर इथे आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत. तर इथे आपल्याला सांगितलंय की तनुने काही ग्लासेस ज्यूस पिलंय, तर त्याने किती ग्लास ज्यूस पिलं आणि किती ग्लास ज्यूस उरलेला आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो आधी आपण सॉल्व्ह करू. देअर आर - ग्लासेस ऑफ ज्यूस लेफ्ट. ज्यूस लेफ्ट म्हणजे इतकं ज्यूस उरलेलं आहे, लेफ्ट म्हणजे उरलेलं आहे. तर आपण इथे जर टोटल केली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, तर टोटल 7 ग्लासेस ऑफ ज्यूस होतं. 4 ग्लासेस ऑफ ज्यूस अजूनही उरलेलं आहे. पहिली जी डॅश आहे तिथे 4 आन्सर येईल. आणि पुढचा क्वेश्चन रीड करू. तनुज ड्रिंक्स - ग्लासेस ऑफ ज्यूस. तर तनुजने इतके ग्लासेस ऑफ ज्यूस पिलं, तर त्यात आपल्याला 3 ग्लास रिकामे दिसत आहेत, तर तनुजने 3 ग्लासेस ऑफ ज्यूस आत्ता पिलेलं आहे. तर इथे आपलं आन्सर आलेलं आहे पहिल्या डॅशच्या जागी 4 आणि दुसऱ्या डॅशच्या जागी 3. तर मुलांना हा सिक्वेन्स लक्षात ठेवायला सांगा, ज्या प्रकारे प्रश्नांचा सिक्वेन्स दिलाय त्याचप्रमाणे उत्तराचा सिक्वेन्स पाहिजे. उत्तर आहे 4 आणि 3. तर 4 आणि 3 आन्सर आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आहे. आय नो प्रश्न खूप सोपे आहेत आणि मी खूप जास्त डिटेलमध्ये याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलंय, पण बऱ्याचशा पॅरेंट्ससाठी ऑलिम्पियाड हे एक्झाम नवीन आहे, त्यांना माहिती नाही की मुलांना कसं समजवून सांगायचं, त्यांनीही कधी ऑलिम्पियाड एक्झाम दिलेली नसेल किंवा त्यांना माहिती नसेल, तर त्यांची हेल्प होण्यासाठी मी इतकं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. तुम्हीसुद्धा मुलांना शिकवताना इतक्याच डिटेलमध्ये समजवून सांगा, जेणेकरून मुलांच्या मनात ऑलिम्पियाड एक्झामबद्दल भीती राहणार नाही. आणि पुढे जे सॅम्पल पेपर मी एक्सप्लेन करणार आहे त्यात मी इतकं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन नाही देणार आहे, फक्त क्वेश्चन रीड करेल, तो समजून सांगेल आणि त्यानंतर त्याचं करेक्ट आन्सर सांगणार आहे. त्यामुळे पुढचे सॅम्पल पेपर बघायला विसरू नका, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बऱ्याचशा पॅरेंट्सला ऑलिम्पियाडची माहिती नाही आहे, तर आपले ऑलिम्पियाडचे व्हिडिओज त्यांच्यासोबत शेअर करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत, तोपर्यंत नमस्कार.